viewers, all of you. So, my dear students, in previous lecture, we studied about the need to store bottles. So, you know that we already studied the why we need to store the water, and you know that the natural resources of the water supply, like the river, lakes, ponds, these are the natural resources, okay? So, my dear students, today we study about the block number 10. Our block name is storage of water. And lesson number 2, different water storage methods. So today we study about the different water storage methods. So there are the two main types of water storage method. First is the NCN methods. First method is the NCN method. And second method is the modern method. Second method is the modern method. Okay? These are the two methods. So, my dear students, first of all, you look at this picture and tell me what do you see in this picture. Figure 4. So, figure 4 is about the ancient methods. Ancient methods means the junya kaalatla paddhati ahe. त्याला काय म्हणतात एन्शियंट असं म्हणतात ओके और बिलोंगिंग टू टाइम दॅट वॉज अ लॉंग एगो ओके जसं वी स्टोअर द वॉटर इन अ कुंड अँड बाऊल बाऊली आणि कुंड हे जे दोन आहेत तिथे आपण काय करतो वॉटर स्टोअर करत करतो देन इन फिगर 5 शोज द मॉडर्न मेथड्स सो टुडे वी ऑलवेज यूज द ओव्हरहेड टँक इन अवर सिटी इन अवर विलेजेस as well as we use the plastic tank on our roof of our house आपण घराच्या छतावरती काय करतो वॉटर टँक ठेवतो आणि तिथून पाईपलाईन करून पाणी बेसिन पर्यंत बाथरूम पर्यंत येतो त्याचबरोबर जे ओव्हरहेड टँक असतात सिटीमध्ये किंवा विलेजेसमध्ये गावामध्ये असतात त्याचं पाणी सप्लाय आपल्याला होत असतो त्याचबरोबर जे पहिल्या काळामध्ये जे वॉटर स्टोअर करायला ते कुंड सॉरी ओव्हरहेड टँक ज्या ऐवजी तिथं कुंड वापरलं जातं कुंडामध्ये पाणी असायचं त्याचबरोबर बाऊली बाऊली म्हणजे असं चारी बाजूंनी भिंतींचं आवरण असतं आणि ते खोल आतमध्ये आहे त्याला बाऊली असं म्हणतात ओके सो लेट्स स्टार्ट द डिफरंट वॉटर स्टोरेज मेथड्स सो माय डियर स्टुडंट्स आय रीड द लेसन प्लीज पुट युअर फिंगर ऑन ईच वर्ड अँड लिसन केअरफुली सो लेट्स स्टार्ट ओके सो पीपल हॅव बीन युझिंग different methods to store water since many years लोक काय करतात different methodsनी water store करत असतात खूप वर्षांपासून म्हणजे पहिल्या काळात लोक ते कुंड आणि बाऊली वापरत आणि आता लोक प्लास्टिक टँक आणि ओव्हरहेड टँक वापरत असतात सो फर्स्ट मेथड इज द एन्शियंट मेथड सो व्हॉट इज फॉर द एन्शियंट मेथड सो एन्शियंट मेथड मीन्स बिलॉंगिंग टू द टाइम that was a long okay so my dear students ancient india people stored water at home in a big containers made of baked mud or brass or copper पहिल्या काळातले लोक पाणी कुठे साठवून ठेवायचे तर एक असे कंटेनर असायचे जे मड पासून बनलेले असायचे चिखलापासून बनलेले असायचे ज्याला रांजण असं म्हणतात त्या रांजणात पाणी भरून ठेवायचे और ब्रास और कॉपर किंवा कॉपरचे किंवा ब्रासचे ते काय असायचे भांडं ते असायचे इन दोज डेज देअर वेर मॅन मेड पॉन्ड्स कॉल्ड द कुंड्स आणि त्या काळामध्ये लोक एक असं पॉन्ड बनवायचे एक तळं बनवायचे ज्याला कुंड असं म्हणतात दे ऑल्सो हॅड वॉटर बॉडीज विथ स्टेप्स that went deep into wells called the bawlis to collect and store rainwater. My bawli manje kay well sarkya ta khol asaycha ani to paire paire ni utrun khali jaycha tithun pani anaycha ani jasa jasa paus padel tasa tasa tya madhe kay vaycha te pani satun rahe that is called the bawl to collect and store the rainwater ani te rainwater collect karayche ani te tithun store karun ghet hote This is called the ancient method. Are you understand the what is the ancient method? Yes. Okay. So next is the modern method. So
So these days people use the plastic or steel containers to store water at home. घरामध्ये लोक काय करतात, प्लास्टिकचा कंटेनर असेल, स्टीलचा कंटेनर असेल, तो यूज करत असतात पाणी स्टोअर करण्यासाठी. लाईक दिस, दिस इज अ प्लास्टिक कंटेनर. ओके, सो इन हाय राइज बिल्डिंग्स टँक्स आर मेड ऑफ टू स्टोअर वॉटर ऑन द रूफ. द म्युनिसिपॅलिटी स्टोअर्स वॉटर इन द ह्यूज ओव्हरहेड टँक्स विच आर बिल्ड ऑन द पिलर्स टू सप्लाय वॉटर टू द सिटी. Municipality means the body of people who manage work in cities and towns. City मध्ये काय केलं जातं, तर खूप उंच मजल्यांचं घर असेल तर घराच्या रूफवरती एक टाकी ठेवली जाते प्लास्टिकची, त्याला पाईपलाईन करून त्याचं पाणी पूर्ण घरामध्ये, बेसिनमध्ये, बाथरूममध्ये, असं वेगवेगळ्या ठिकाणी काय केलं जातं, त्याचे नळ बसवले जातात आणि त्या टॅपमधून पाणी आपल्याला मिळतं. पण सिटीच्या लेवलला काय होतं, गावामध्ये सिटीमध्ये काय करतात, ओव्हरहेड टँक असतात ते ठेवतात आणि त्यातून वॉटर सप्लाय केले जातात. ते ओव्हरहेड टँक पिलर उभा केल्या जातात आणि त्या पिलरवरती मग ते टँक उभे केले जातात आणि तिथून त्या उंचावरून पाणी पूर्ण गावाला पुरत असतं. ओके, सो नाईस. डॅम्स आर ऑल्सो मेड टू स्टोअर रिव्हर वॉटर. डॅम्स म्हणजे काय, तर ज्याला मराठीमध्ये धरण असं म्हणतात. हे डॅम्स सुद्धा काय करतात, जे काय रेन वॉटर पडत असतं किंवा रिव्हरचं येणारं पाणी असेल, नद्यांचं येणारं पाणी असेल, ते स्टोअर करण्याचं काम हे डॅम करत असतात आणि त्यातून ते पाणी आपल्याला सप्लाय करतात, इलेक्ट्रिसिटी तयार करत असतात. आर यू अंडरस्टँड द डिफरंट वॉटर स्टोरेज मेथड्स? फर्स्ट इज द एन्शियंट मेथड, सेकंड इज द मॉडर्न मेथड. ओके, सो लेट्स स्टार्ट क्लास वर्क विथ युअर पार्टनर. लुक एट फिगर 3 and 4 अँड आन्सर द क्वेश्चन्स. क्वेश्चन 1, हाव आर द एन्शियंट and modern methods of water storage difference. In ancient methods, people used the kund and bowl for storage of water, and in the modern method, people also use the plastic tank and overhead tanks. Okay, then next, how is a city overhead water tank better than a bowl? How is a city overhead water tank better than the bowl? सो ओव्हरहेड टँक जे असतात ते ह्या बाऊलीपेक्षा कसे चांगले आहे, ओके, ते तुम्ही इथे लिहायचं आहे. सो माय डियर स्टुडंट, टुडेज होमवर्क ऑफ सब्जेक्ट सोशल सायन्स, सॉल्व द क्वेश्चन 1 to 4 अँड सेंड मी विथ व्हॉट्सअप.